या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। राजस्थानला केंद्र सरकार 400 रुपयात गॅस सिलेंडर देणार असे सांगते, मग महाराष्ट्राला का नाही असं इम्तियाज जलील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। एक्झिट पोल मध्ये जे रिझल्ट दाखवण्यात आले होते ते सर्व उलट झाले आहेत। लोकशाहीला मजबूत करण्यासाठी देशाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की पक्षाने आपले विचार बदलायला हवे, कारण की एक पार्टी आणि एक विचार हे घातक आहे। भारतीय जनता पार्टी बहुमताने जिंकलेली, त्यांचे अभिनंदन करतो। तेलंगणामध्ये काँग्रेसच्या बाजूने निकाल लागलेला आहे, त्यांनाही शुभेच्छा। 3-4 महिन्यात लोकसभेची निवडणूक येणार आहे। कोण कोणते पक्ष भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करतील हे बघण्यासारखं आहे असे इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे। पहा नेमकं खासदार इम्तियाज जलील काय म्हणाले आहेत त्या बाबतीतला हा व्हिडिओ। आश्चर्य करणारे रिझल्ट आहे, कारण जे एक्झिट पोलमध्ये जे रिझल्ट दाखवण्यात आले होते ते सगळे उलट फेर झालेले आहे। आणि मी त्यावेळीही बोललो होतो की लोकशाही टिकवण्यासाठी, लोकशाहीला मजबूत करण्यासाठी हे खूप देशाला महत्त्वाचं आहे की सरकारने आपल्या पोझिशन्स बदलायला हवं। म्हणजे एक पार्टी रूल आपल्याला घातक ठरू शकतं, पण तरीसुद्धा आम्ही आज भारतीय जनता पार्टीने जे 3 राज्य जिंकलेले आहे त्यांना अभिनंदन करतो। तेलंगणामध्ये जे काँग्रेसने चांगला रिझल्ट दिलेला आहे त्यांनाही आम्ही धन्यवाद हे देतो, शुभ देतो। आणि आता 3-4 महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक येणार आहे, या निकालाचा परिणाम काय होणार आहे, कोणकोणते अलायन्सेस आता कशा प्रकारे आपल्या भारतीय जनता पार्टीला पराभव करण्यासाठी जे इंडिया अलायन्स तयार करण्यात आलेला आहे ते कशा आपल्या स्ट्रॅटेजी बदलणार आहे ते बघावं लागेल। पण तरीसुद्धा मला सगळ्यात जास्त आनंद राजस्थान मध्ये मी होतो, आणि राजस्थानमध्ये खूप सारे होर्डिंग्स आणि बॅनर्स मी बघितलं होतं, आणि त्याच्यावर हे लिहिलं होतं की आमची सत्ता आली तर 450 रुपयामध्ये आम्ही गॅस सिलेंडर देऊ। हे मोदीजी का वादा, त्यांची फोटो आणि गॅस सिलेंडरची फोटो। आता कमीत कमी राजस्थानमध्ये लोकांना 450 रुपयेमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे, आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचेही लोकांना 1100 रुपये मोजावं लागणार आहे। याचा अर्थ हे आहे की जेव्हा जेव्हा निवडणूक येणार आहे तर तुम्ही अशा प्रकारचे लोकांना लोभ देऊन वोट्स कथा आकर्षित करता येतील। जे गॅस सिलेंडरच्या बाबतीत मी बोलत आहे हे डिसिजन जे आहे ते केंद्र सरकारला घ्यावं लागतं। मग तुम्ही ते राजस्थानला देणार आणि महाराष्ट्राला का नाही देणार? मग घ्या, उद्या इलेक्शन घ्या आणि इथेही आश्वासन द्या की आम्हीही तुम्हाला 450 देणार आहे करके। तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जे जे आश्वासन होता की दुसरं राज्य सोडू द्या, आमची सत्ता आली तर आम्ही 450 देणार, तर राजस्थानमध्ये लोकांना याचा नक्की फायदा होणार आहे। BRS तेलंगणा काय आहे की एक खरी गोष्ट आहे की BRS ने ज्या प्रकारे जे स्कीम्स सुरू केली होती गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मायनॉरिटीजसाठी, ते खूप चांगली स्कीम्स होते। पण आणि त्यांचा जे आज जे रिझल्ट समोर आलेला आहे हे आश्चर्य करणार आहे, कारण ग्राउंडवर आम्हीही होतो आणि लोकांना असं वाटत होतं की नाही, BRS खूप चांगलं काम करत आहे, त्यांचा मुलगा KTR जे आहे त्यांनी जे ITCT ज्या प्रकारे डेव्हलप केलेले आहे, जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेला आहे ते बघून असं वाटत होतं की नाही, TRSला इथे पराभव करणं शक्य होणार नाही। पण आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी तेलंगणामध्ये काहीही जास्त परिणाम करू शकले नाही होते मागच्या निवडणुकीमध्ये। फक्त त्यांना 200 सीट्सपैकी 199 सीट्सपैकी त्यांना फक्त एकच आमदार त्यांचा निवडून आलेला आहे। आता मला वाटतं त्यांचे 7-8 किंवा 9 आमदार निवडून कमीत कमी असे ट्रेंड्स दिसत आहे। तर अनेक कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये असं आम्हाला वाटलं होतं की भारतीय जनता पार्टीने खुला पाठिंबा, छुपा पाठिंबा हे काँग्रेसला दिलं होतं, कारण त्यांना माहीत होते की BRSला आपल्याला साईडलाईन करायचं असेल, कारण BRSने मागच्या 10 वर्षामध्ये काँग्रेसलाही तिथे पाय ठेवण्याची संधी दिली नाही होती। आणि भारतीय जनता पार्टीने इतकं प्रयत्न करूनही, नरेंद्र मोदी साहेब आले होते, अमित शाह साहेब होते, योगी साहेब होते, JP नड्डा साहेब होते, इतकी सारी सभा घेऊनही आज त्यांना त्यांच्या एक
पासून ते 6, 7, 8 जे काही जिंकणार आहे ते खूप मोठा अचीवमेंट नाही आहे। म्हणून हे आज सिद्ध झालेलं आहे की बीआरएस ला साइड करण्यासाठी कुठेतरी भाजप आणि काँग्रेसची युती होती तेलंगणा मध्ये, हे आम्हाला असं वाटतं। मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी मटन शीक चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी खिमा मसाला चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडेमिया चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढ़ाई चिकन मसाला असे भरपूर आइटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बीफ से स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। आमचा पता हॉटेल बडेमिया विजापूर वेस सोलापूर